ते थांबवण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी आणि केस छान मऊसूत आणि शायनी होण्यासाठी घरच्या घरी नैसर्गिक पदार्थ वापरून तुम्ही तेल तयार करू शकता. येस, आणि ट्रस्ट मी, हे तेल जर तुम्ही वापरला ना तर त्याचे उत्तम रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. त्यामुळे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हर्बल हेअर ऑइल कसं तयार करायचं हे लगेचच जाणून घेऊयात. सो तेल बनवण्यासाठी आधी खोबरेल तेल गरम करायला ठेवा. व्हिडिओमध्ये मी पॅराशूट ऑइलची 100 ml बॉटल वापरतीये. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा भरून मेथी दाणे टाकायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा कलौंजीच्या बिया मिक्स करायच्या आहेत. कलौंजीच्या बिया तुम्हाला आयुर्वेदिक सामान जिथे मिळतं ना त्या दुकानात मिळतील, किंवा मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा विकत घेऊ शकता. मी आमच्या इथेच एक पतंजलीचं दुकान आहे, तिथून या बिया घेतल्या आहेत. आता यामध्ये तुम्हाला मूठभर कडीपत्ता टाकायचा आहे आणि मग त्यानंतर कोरफडीच्या 2 पानांचा गर यामध्ये तुम्हाला मिक्स करायचा आहे. आता हा जो गर आहे तो काढण्याची सुद्धा एक सोपी ट्रिक आहे, ती तुम्हाला मी सांगते. कोरफडीच्या पानाचा वरचा थोडासा भाग फक्त तुम्हाला कट करायचा आहे आणि तुम्ही लाटण्याच्या मदतीने हा जो गर आहे तो अगदी इझिली काढू शकता. यामुळे संपूर्ण गर अगदी इझिली निघून जातो. तुमच्याकडे कोरफडीचं मोठं पान असेल तर तुम्ही एकच पान वापरा, छोटं पान असेल तर तुम्ही 2 पानं वापरू शकता. मी स्क्रीनवरती दाखवलं आहे, तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की कोरफडीचा गर नेमका काढायचा कसा ते. आता कोरफडीचा गर यामध्ये मिक्स केल्यावरती तुम्हाला यामध्ये जास्वंदाची फुलं मिक्स करायची आहेत. लक्षात ठेवा, संपूर्ण प्रोसिजर तुम्हाला गॅस बारीक ठेवून म्हणजेच लो फ्लेमवरतीच करायची आहे. अशा पद्धतीने सगळे पदार्थ टाकून झालेत आणि सगळे पदार्थ टाकल्यावरती तुम्हाला 1-2 मिनिटं थांबायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. आता हे जे मिश्रण आहे ना यावरती तुम्हाला झाकण ठेवायचं आहे आणि मग रात्रभर हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे, म्हणजे या पदार्थांचा जो अर्क आहे तो व्यवस्थित तेलात उतरून जाईल. म्हणूनच हे तेल तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा रात्रीच्या वेळेसच बनवा. सकाळी उठल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, हे तेल तुम्हाला गाळून घ्यायचं आहे. तेल गाळून झाल्यावरती सुद्धा जे पदार्थ आहेत ना त्यांना व्यवस्थित प्रेस करा, कारण त्यातही बरंचसं तेल असेल. सो त्यातलं तेलसुद्धा तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. आता हे जे गाळलेलं तेल आहे ते तुम्ही एखाद्या बाटलीमध्ये भरून ठेवू शकता. आता हे तेल नेमकं वापरायचं कसं, तर केस धुण्याच्या 2 तास आधी तुम्ही जसं रेग्युलरली तेल लावता ना तसंच तुम्हाला केसांना हे तेल लावायचं आहे, छान चंपी करून घ्यायची आहे आणि मग केस तुम्ही नेहमी जो शॅम्पू वापरता त्याने धुवू शकता. तुम्ही जर कंडिशनर आणि सिरम वापरत असाल तर तेही तुम्ही पुढे वापरू शकता. अशा पद्धतीने केस हेल्दी होण्यासाठी आणि सगळे हेअर प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी घरच्या घरी हर्बल तेल कसं बनवायचं हे आज आपण जाणून घेतलं आहे. मी स्वतः पर्सनली हे तेल वापरते. तुम्ही जे व्हिज्युअल्स या व्हिडिओमध्ये बघितलेत ते मी स्वतः माझ्या घरी शूट केले आहेत, कारण माझी आई हे तेल घरी बनवते आणि तिनेच हे तेल बनवलं आहे घरच्या घरी, तुम्ही बघितलं आहे आत्ता या व्हिडिओमध्ये. सो मी पर्सनली हे तेल वापरते आणि मला याचे खूप चांगले रिझल्ट्स मिळाले. जवळपास मी शाळेत असल्यापासून हे तेल माझ्या घरी बनतं आणि ते मी वापरते. सो तुम्हीसुद्धा नक्की हे तेल वापरू शकता आणि आय एम शुअर तुम्हाला खूप चांगले याचे रिझल्ट्स मिळतील. हे तेल तुम्ही नक्की घरच्या घरी बनवा आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला कसे मिळाले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कलौंजी हा जो पदार्थ आहे तो आधी आम्ही नाही वापरायचो, बाकी सगळे पदार्थ आधी वापरायचो, पण कलौंजी आता कलौंजीचे खूप सारे फायदे आहेत हे कळल्यानंतर आम्ही आता कलौंजीसुद्धा त्यामध्ये मिक्स करायला सुरुवात केली आहे. सो तुम्हीसुद्धा हे तेल नक्की वापरा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. 3 महिने तरी नियमितपणे तुम्हाला हे तेल वापरायचं आहे. 3 महिन्यांनंतर हळूहळू तुम्हाला फरक जाणवायला लागेल आणि फरक जर तुम्हाला जाणवला तर तेल वापरणं तुम्ही कंटिन्यू करा. अशा पद्धतीने घरच्या घरी हर्बल ऑइल नेमकं कसं बनवायचं हे आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.